हाय फ्रेंड्स तुम्ही बघतात संसारिका फूड चॅनल आणि आज आपण बघणार आहोत रक्षाबंधन स्पेशल म्हणजेच नारळी पौर्णिमा स्पेशल नारळाची वडी खूपच टेस्टी होते नक्की घरी ट्राय करून बघा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आवडल्यास कमेंट करा शेजारी बेलायकॉन असतं तेही प्रेस करा चला तर मग सुरू करूया सर्वप्रथम आपण इथे केकटीन घेतला आहे त्याला आपण थोडंसं तूप किंवा तेल लावून घ्यायचं आहे तूपच लावायचं आहे आता आपण हे छान तूप लावून बाजूला ठेवूया इथे मी दीड नारळ म्हणजे एक नारळ आणि अर्धी वाटी असं खोबरं घेतलं आहे त्याची साल काढून घेतली आहे तुम्ही बघू शकता जी काळी पाट असते ती काढून घ्यायची आहे आणि तिचे बारीक बारीक तुकडे करायचे आहे आता हे मिक्सरमध्ये टाकून घेतले आहे थोडेसेच टाकायचे आहे आणि मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे मिक्सरला फिरवताना ते मिक्सर आहे ते पूर्ण चालू करायचं नाही आहे तर कम बंद करायचं चालू करायचं बंद करायचं चालू करायचं असं करायचं आहे एक ते दोन सेकंद फक्त फिरवायचं आहे म्हणजे त्याचं दूध निघणार नाही आणि आपल्याला नारळाचा चव मिळेल तुम्ही बघू शकता आपला नारळाचा चव हा रेडी झाला आहे अजिबात पा तेल सुटलेलं नाही किंवा पाणी सुटलेलं नाही किंवा दूध सुद्धा सुटलेलं सुट नाही तुम्ही बघू शकता अतिशय छान असा चव आपला हा रेडी झाला आहे आता आपण हा एका बाउलमध्ये काढून घ्यायचा आहे हा चव आता आपण मोजून घेऊया तो चान चान, चान तर छान पसरवून घ्यायचा आहे दाबायचा वगैरे नाही आहे तर अतिशय मोकळा मोकळा असा हा आपण करून घेऊया तुम्ही बघू शकता एक साधारणतः हा पाऊन बाउल हा चव आहे आता हा चव आपण कढईमध्ये टाकून घ्यायचा आहे आणि याच प्रमाणामध्ये आपण साखर घेणार आहोत म्हणजे जेवढा आपला चव होता त्याची निम्मी आपण साखर घ्यायची आहे त्यासाठी चव हा मोजून घ्यावा इथे मी कढईमध्ये तूप टाकलं आहे साधारणतः एक ते दीड चमचा साजूक तूप टाकला आहे आता आपण नारळाचा चव टाकूया आणि तो थोडासा परतून घ्यायचा आहे कमी गॅसवरच परतायचा आहे नाहीतर त्याचा कलर हा चेंज होईल म्हणून कमी गॅसवरच छान परतत राहायचा आहे साधारणत चार मिनटे आपल्याला तो परतत राहायचा आहे खूप जास्त परतायचा नाही नाहीतर चव हा खाली लागतो आणि त्याचा कलरसुद्धा चेंज होतो म्हणून सतत ढोळत राहायचं आहे नारळाचा थोडासा कलर आणि त्यातलं जे मॉइश्चर आहे ते थोडंसं कमी झाल्यानंतर आपण त्यामध्ये साखर टाकणार आहोत तुम्ही बघू शकता चार मिनटानंतर ना नारळाचा जो किस आहे नारळाचा चव आहे तो थोडासा कोरडा असा झाला आहे तुम्ही बघू शकता आता आपण त्यामध्ये टाकणार आहोत साखर साखर घेताना ही नेहमी नारळाच्या किसाच्या अर्धी घ्यायची आहे आता आपण त्यामध्ये साखर टाकूया आणि हे कमी गॅसवरच आपण पुन्हा हलवत राहायचं आहे साखरेला सुरुवातीला पाणी सुटेल आणि नंतर हळूहळू हे छान घट्ट असं व्हायला लागतं हे सुद्धा आपल्याला चार ते पाच मिनटे सतत ढवळत राहायचं आहे कमी गॅसवरच मिक्स करा नाहीतर मग त्याचा कलर चेंज होईल आणि वड्या ह्या छान दिसणार नाही तुम्ही बघू शकता आपला गोळा हा रेडी झाला आहे आणि बऱ्यापैकी घट्टसर झाला आहे आता आपण त्यामध्ये टाकणार आहोत दोन चमचे दूध पावडर जर तुमच्याकडे खवा असेल किंवा मावा असेल तो सुद्धा तुम्ही यामध्ये ॲड करू शकता त्याने वडीला छान बाइंडिंग येतं आणि चवसुद्धा खूप छान लागते म्हणून दोन चमचे मिल्क पावड मिल्क पावडर, मिल पावडर टाकायची आहे आता आपण पुन्हा मिक्स करून घेऊया तुम्ही बघू शकता मिल्क पावडर टाकल्यानंतर हे छान घट्टसर असं व्हायला लागलं आहे आणि कमी गॅसवर हे दोन मिनटे पुन्हा आपण शिजवून घ्यायचं आहे छान गोळा रेडी झाला आहे हे ओवर कुक करायचं नाही आहे नाहीतर वडी ही कडक होते म्हणून व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तुम्ही बघू शकता गोळा व्हायला लागल्यानंतर आपलं हे मिश्रण रेडी होईल इथे आपण दोन कलरमध्ये वडी बनवणार आहोत म्हणून त्यातला अर्धा जो भाग आहे तो आपण काढून घेऊया तुम्ही हे असंच ताटाला किंवा कुठल्याही डब्यामध्ये थापू शकता पण इथे मी दोन प्रकारची वडी करत आहे म्हणून त्यातला अर्धा भाग हा काढून घ्यायचा आहे आणि अर्ध्या भागामध्ये आपण भागा टाकणार आहोत केसर ते मी दुधामध्ये थोडंसं भिजत ठेवलं होतं तर ते थोडं टाकूया जर केसर नसेल तर तुम्ही कलरसुद्धा वापरू शकता आणि हे मिश्रण पुन्हा आपल्याला दोन मिनटासाठी पुन्हा गॅसवर गरम करून घ्यायचं आहे कारण दूध टाकलं आहे आणि दुधाने जे मिश्रण आहे ते थोडंसं पातळसर होईल म्हणून दोन ते तीन मिनटे आपण हे छान मिक्स करून घेऊया आणि मिक्स झाल्यानंतर आपण हे केकटीनमध्ये टाकणार आहोत ज्याला आपण तूप लावून घेतलं होतं तुम्ही बघू शकता आपलं हे मिश्रण छान रेडी झालं आहे आता आपण ते केकटीनमध्ये टाकून घ्यायचं आहे आणि छान थापून घ्यायचं आहे सुरुवातीला मी येलो कलर टाकत आहे आणि त्यावर आपण व्हाईट कलर टाकणार आहोत कलर हा तुमच्या आवडीनुसार तुम्ही घ्यायचा आहे आता आपण त्यावर व्हाईट कलर टाकूया आणि जो चमचा आहे तो धुवून घ्या नाहीतर त्याला पिवळा कलर येईल म्हणून तो स्वच्छ करून घ्यायचा आणि मगच पुन्हा थापून घ्यायचा आहे व्यवस्थित पसरवून घ्यायचा आहे आणि त्यावर आपण गार्निशिंगसाठी टाकणार आहोत पिस्त्याचे काप तेसुद्धा आपण चमच्याच्या सह्याने थोडेसे प्रेस करून घेऊया जेणेकरून ते त्यामध्ये व्यवस्थित बसतील आणि हे मिश्रण आपण फ्रीजमध्ये एक ते दीड तासासाठी ठेवून देणार आहोत दीड तासानंतर तुम्ही बघू शकता आपली वडी छान रेडी झाली आहे त्याचा कडा आपण सोडून घेऊया आता आपण वड्या कापून घेऊया तुम्हाला जशा हव्या असतील छोट्या मोठ्या चौकोनी किंवा आयताकृती तशा वड्या पाडून घ्यायच्या आहेत इथे मी चौकोनी आकारामध्ये वड्या पाडणार आहे नक्की घरी ट्राय करून बघा या नारळी पौर्णिमेला रक्षाबंधनला नक्की घरी ट्राय करून बघा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आवडल्यास लाईक करा कमेंट करा तुम्ही बघू शकता आता आपण वडी काढून घेऊया सुरुवातीची जी एक वडी असते ती फारशी व्यवस्थित निघत नाही कारण तिला काढायला जागा नसते तर ती बाजूला करून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपण वड्या ह्या काढून घेऊया तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर ही वडी आपली तयार झाली आहे तोंडात टाकताच विरगळणारी ही वडी आहे तर नक्की घरी ट्राय करून बघा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू